मी तुमच्याकडून आता ह्याचं लोणचं घेतलं मिरचीचं, तर तुम्ही हा बिझनेस केव्हापासून सुरू केला? प्रथम मी माझं नमस्कार करते सर्वांना. माझं नाव विमल सुरेश गिरमे, अन्नपूर्णा ग्रह उद्योग. मी 20 वर्ष श्रीरामपूरच्या श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा 20 वर्षापूर्वी अनारसे आणि चकलीचं पीठ सुरुवात केली, पण फक्त दिवाळीला बनवत होते आणि माहिती नव्हतं बाहेर इतकं मोठ्या प्रमाणात सिटीत चालतं म्हणून. आणि 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी मी कोरोनाच्या अगोदर मसाले घरगुती चालू केले आणि लोणचे पण. सगळे म्हणायचे तुझं लोणचं आणि मसाले खूप छान असतात, तू आम्हाला दे. मैत्रिणींनी मागितलं, नंतर शेजारच्यांनी, असं करत करत तो पण व्यवसाय त्याच्या जोडीला वाढत गेला. आणि 3 वर्षापूर्वी मी PMFMA लोन घेऊन मशिनरी घेतली. PMFM म्हणजे काय असतं? PMFM पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया, त्याच्या अंतर्गत मी मसाले, म्हणजे त्यांचा योजनेचा फायदा घेतला. महिलांसाठी जी योजना आहे महाराष्ट्रात मी पहिले, त्याचे योजनेचं काय? 35% सबसिडी त्याची. हो का? माझे ते लोन हे आपल्या बचत गटाच्या भगिनींना माहीत पाहिजे. बचत गटाच्या महिलांना आता सांगतातच सगळे, पण पटकन पुढे कुणी होत नाही. तर मी ते घेतलं लोन. आणि किती घेतलं तुम्ही लोन? मग मी 2 लाखापर्यंत. ऍक्च्युली मला ते मोठं घ्यायचं होतं 30 लाखापर्यंत, पण काय आता त्रुटी राहिल्या मला माहिती नाही, पण ते मला त्याचा फायदा घेता नाही आला. पण महाराष्ट्रात मी पहिले PMFMA अंतर्गत हे लोन घेतलं. आणि नंतर मग मी हे मसाले वगैरे मोठ्या प्रमाणात माझे क्लास पण झाले, सर्टिफिकेट क्लास 3 क्लास केलेत मी मसाल्यांचे. आणि मग सगळे प्रकारचे मसाले चालू केले. कोरोनात चहा मसाला भरपूर चालला. आणि प्रिझर्वेटिव्ह कशाच नसते. आता पुरण प्रेमिक्स करते, ढोकळा प्रेमिक्स करते, भौतिक ढोकळा प्रेमिक्स, नाचणी सत्व असतं. जे सगळ्यात गरजेचं आहे, पौष्टिक लाडू. आणि बाहेरच्या देशात पुरण प्रेमिक्स भरपूर जातं. माझं अरे वा. आणि हे 4 महिने फ्रीज मध्ये छान राहतं. अरे वा, भारी आहे. केवढ्याला हे? 125 पाव केलं. किती पोळ्या होतात? 9 पोळ्या होतात आणि मोठ्या केल्या तर 8 होतात. आणि वेलदोडे जायफळ घालायचं? काहीच नाही, फक्त पाण्यात घालवायचं. वेलदोडे जायफळ सगळं घातलेलं. आणि फराळाचं पण दिवाळीचं सगळं माझ्याकडे फ्रेश क्वालिटी सनफ्लॉवर ऑइल मध्ये. म्हणजे तुम्हाला आम्ही ऑर्डर दिली तर त्याच्यात काय त्या बास्केट मध्ये? आवळा. अच्छा, ती इकडे ठेवली आहे का? नाही ठेवली. मग ठेवा की नाही? 1-2 पॅक ठेवा, म्हणजे मग आम्हाला माहित होईल. चहा मसाल्यात लवंग, मिरे, दालचिनी, वेलदोडे, जायफळ आणि सुंठ सगळं. अच्छा अच्छा, हे केवढ्याला? 20 रुपयाला. तुमचं एक सरबताच पण मिक्स? सरबत प्रेमिक्स पण आहे, जे आता फ्रेश बनवले, लिंबू रस आणि साखर फक्त, जे आपण प्रवासात नेऊ शकतो किंवा उन्हाळ्यात लिंब महाग असतात. एका पॅकेट मध्ये काय घेतलं तू? चहा मसाला एका पॅकेट मध्ये 10 ग्लास सरबत. आणि ते काय खाली राजलक्ष्मी काय? नाही, ते बचत गटाचं नाव. ओके ओके. तिथे खाली ते पुडा कसला आहे? चकली भाजणी. अच्छा अच्छा अच्छा, बरं. मग ते झाकलं गेलं ना? तयार चकली आणि चकली भाजणी ठेवले. ज्यांना कोणाला घरी बनवायची चकली तर बनवू शकतात. मिसळ चकली जी त्या पिठापासून बनवली. खूपच छान प्रोडक्ट आहे तुमचे. तुमचं स्पेशल म्हणजे पुरणाचं मिक्स आहे आणि प्रेमिक्स आणि ग्रेव्ही प्रेमिक्स पण बनवते. पण जशा ऑर्डर येतील तसं असतं. मिसळ प्रेमिक्स आहे, रेड ग्रेव्ही आहे, व्हाईट ग्रेव्ही बनवते. आणि ह्या मिरची ही त्यात धने पावडर, सांडगी मिरची ना? सांडगी मिरची बनवते. खिचडी बरोबर छान. अच्छा अच्छा अच्छा. हे लिंबू क्रश आहे, लिंबू मिरची. नाही, खूपच छान आहे तुमचे प्रोडक्ट. मला ते आणि सरबत मिक्स पण फार आवडलं मला. आणि ते चकली नाही, पुरणाचा मिक्स आवडलं मला. छान आहे, छान आहे. आणि मस्त आहे ग्रेव्ही पण, माझ्या व्हाईट ग्रेव्ही. तुम्ही तिला टेस्ट करायला द्या ना काहीतरी, दोघींना पण द्या व्हाईट ग्रेव्ही. नाही, आम्हाला तर दिसलं नाही ना. व्हाईट ग्रेव्ही आणि रेड ग्रेव्ही हॉटेलची तुमची काही कसं आहे सांगा टेस्टला? हॉटेलमध्ये डिश होती हो ना? अच्छा अच्छा. लसूण शेवे आमची आता दिवाळीच्या वेळेस ओळख झाली. हो आहे, दिलंय आहे. मायक ताई कशी लागली चकली? खालीच नाही का? मग शेव कशी आहे सांगा मायाकडे बघा. लसूण शेव कशी आहे? छान आहे. ओके ओके. चकली 400 रुपये किलो. ठीक आहे. आणि सनफ्लॉवर ऑइल असतं पण. चालेल. प्रोडक्ट एकदम मस्त आहेत. फक्त तुम्ही कसं मॅनेज करता ते आम्हाला सांगा सगळं एवढं प्रोडक्ट.
कारण तुमचा खूप मोठा पसारा आहे आम्हाला माहिती आहे. तर एक तर वर्षभर प्रत्येक सीझन बदलत असतो. हो हो हो. आता लिंबूचा सीझन चालू आहे. शेतकरी अक्षरशः विसलाय. आम्हाला ते सांगा कसं मॅनेज करायचं, कारण आम्हाला तुमचे मिस्टर आणि मुलगा पण मदत करतात. मुलगा आहे आणि बाई जशी गरज पडेल महिला वाढवते मग. अच्छा अच्छा. बर कामाला छान छान. साखरेमध्येच.